महाराष्ट्र विधानसभा के नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार के स्वागत सत्कार के उद्देश्य से नागपुर स्थित प्रेस क्लब में प्रेस टू मीट का आयोजन किया गया था। इस समय प्रेस क्लब के अध्यक्ष प्रदीप मैत्रेय ने पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत किया। दरअसल जमीनी स्तर से राजनीति करते हुए सामान्य कार्यकर्ता से नेता प्रतिपक्ष तक का संघर्षशील सफर तय करते हुए आज विजय वडेट्टीवार ने यह मुकाम हासिल किया है। ऐसी भावनिक प्रतिक्रिया देते हुए नागपुर प्रेस क्लब के अध्यक्ष प्रदीप मैत्रेय ने उनका पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। इस समय बोलते हुए विजय वडेट्टीवार ने प्रतिक्रिया व्यक्त की, जहां उन्होंने कहा कि आज नागपुर और विदर्भ सत्ता के इर्द गिर्द घूम रहा है, क्योंकि महत्वपूर्ण पद नागपुर को ही मिले हैं। दूसरी बार यह संधि मुझे मिली है, जो खुशी की बात है। या माध्यमातून आज नागपूर प्रेस क्लब आणि श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार संघ या आपण सगळ्यांनी आयोजित केलेल्या या प्रेसला उपस्थित सन्माननीय प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपजी मैत्रे आणि उपस्थित माझ्या सगळ्या सर्व पत्रकार मित्रांनो, नागपूर आणि विदर्भ विशेष रूपाने सत्तेच्या अवतीभोवती फिरणार आता केंद्र होते। एक काळ विदर्भाच्या वाट्याला येणारी पद आणि निधी यावरून सातत्यानं जो गोंधळ व्हायचा उडायचा, आता महत्त्वाची पद आणि जबाबदारी विदर्भातील कुठल्याही पक्षाचं असो त्याच्यावर ही सोपवली जात आहे विश्वासाने। मी दुसऱ्यांदा विरोधी पक्ष नेता म्हणून मला काँग्रेस पक्षाच्या कडून ही संधी प्राप्त झाली आहे। खरं तर विदर्भाला आता विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्रजी आणि माझ्या माहितीप्रमाणे तिरपुडे साहेब, त्यानंतर डायरेक्ट मीच आणि योगायोग की मी इकडे असतो त्यावेळेस विदर्भातलाच माणूस तिकडे असतो। मागच्या वेळेस पण आपण सगळ्यांनी बघितलं आणि यावेळेस सुद्धा मी आता इकडे आहे पहिल्या खुर्चीवर, अपोजिटच्या पहिल्या खुर्चीवर अपोजिटच्या। आणि मला विश्वास आहे, कधी कधी कोण म्हणतात की मागच्या वेळेस 110 दिवस मला विरोधी पक्ष नेता होण्याची संधी मिळाली, ही संधी आमच्या आघाडीतून लोक पुढे गेली की मला संधी प्राप्त होते। म्हणजे मला गमतीनं म्हणायला हरकत नाही की रिकाम्या जागा भरा अशी संधी होते, पण त्या संधीचा उपयोग विविध आयुधांचा वापर करून विरोधी पक्ष नेता म्हणून मी गेल्या मागच्या अधिवेशनामध्ये फार काही कालावधी मिळाला नाही। आता पुढे तर नागपूरचं रणच आहे, नागपूरला अधिवेशन हिवाळी अधिवेशन होतो आहे, त्यामध्ये 3 आठवड्याचा कार्यक्रम आता तर आहेच आणि तो एखादी आठवडा कदाचित वाढूनही मिळेल। सगळ्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे। मी मुद्दाम सांगितलं पाहिजे की मला एक विदर्भातल्या मातीमध्ये तयार झालेल्या माणसाला महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, शासनाकडून घेणारे चुकीचे निर्णय, गैरप्रकार, राज्यातील प्रश्न या सगळ्यावर प्रहार करत असताना एकच अपेक्षा विरोधकाकडून तमाम जनतेची असते की सत्ताधारी न्याय देत नाही, त्यावेळेस त्यांच्या नजरा या विरोधकाकडे असतात आणि विरोधक म्हणून त्यांच्या अपेक्षा असतात की आमच्यासाठी सत्ताधारी आम्हाला न्याय देऊ शकत असेल तर विरोधकांकडून न्याय मिळावा आणि म्हणून अपेक्षांचं फार मोठं ओझं सुद्धा विरोधकावर असतं आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून ती जबाबदारी निश्चितच माझी मोठी आहे। अनेक लोकांनी पक्षांतर केल्यानंतर मलाही हा प्रश्न विचारला गेला, कदाचित तुमच्याकडून येईल, त्याचं उत्तरच मी मुळात पूर्वी द्यायचं की नाही ठरवलं,
तुमच्याकडून आला तर त्याला मला समर्पक असं उत्तर देता येईल. पण आजची आपण आजची मिट द प्रेस हा कार्यक्रम मी तुमचा पाहुणा आहे, त्यामुळं मला अपेक्षा अशी आहे की फार काही टोलवा टोलवी किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर तर मला सगळीकडून आहे, पण मला अडचणीत कुठला येईल असा प्रश्न मी आज तरी अपेक्षित धरत नाही. पण आलाच तर त्याला मी सहज टोलवलं तर तुम्ही त्याला कॅज्युअल घ्या. म्हणजे ते लावून घेऊ नका फार अशी माझी अपेक्षा आपल्याकडनं असणार आहे. मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, विशेष करून नागपूर प्रेस क्लबचे आमचे मित्र प्रदीपजींनी ज्या दिवशी विरोधी पक्षाने झालं दुसऱ्या दिवशी माझं अभिनंदन करताना नागपूरमध्ये हा कार्यक्रम घेऊ असं त्यांनी मला निमंत्रण दिलं आणि आज आपल्यापुढे आलो. आपल्यापुढे काय आपले प्रश्न असतील तर आपण सहज एक विचारावं आणि तसं आजची सगळी परिस्थिती पार्लमेंट संसदेमध्ये जे काही आत्ता घडतं आहे राज्यात घडलं आहे अनेक प्रश्न आहे, त्या सगळ्या प्रश्नाला घेऊन आपण हसत खेळत पुढे जाऊया. कारण रण तयार आहे, रणांगण नाही. तर रणांगणामध्ये उतरायची पाळी आली त्यावेळेस त्या प्रश्नाला उत्तर समर्पक देऊ. आता केवळ रण आहे, तो रणांगण में उतरेंगे तो उसका भी जवाब सही होगा असं मला वाटतं. कारण मी एखाद्याने म्हटलं की मी नाईट वॉचमन आहे तर कधी कधी नाईट वॉचमन सेंच्युरी काढून टाकतो. आणि मागच्या वेळेस आमच्याकडनं कोणी म्हणाले की 15-20 आमदारसुद्धा काँग्रेसचे येणार नाही, पण अर्धशतकाला टच आम्ही केला. फार विपरीत परिस्थिती होती, प्रतिकूल परिस्थिती होती. सगळ्यांनी असं म्हणायचं की विरोधकांनी नांगी घातली, त्यावेळेस ती जबाबदारी माझ्यावर आली. आणि मी आणि आमच्या सगळ्या काँग्रेसच्या सहकार्याने मिळून अर्धशतकापर्यंतची भागीदारी केली आणि नाबाद राहिलो म्हणजे सरकारात. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमडे की रिपोर्ट.